आहे, जाती पात्याला कोण खात नाही, तुमच्या कर्तृत्वाला किंमत आहे. छत्रपतीने जी माणसं कमवली, 18 पगड जाती ते मावळे, कांदा भाकर खाऊन जगत होती, दर्याखोऱ्यामध्ये राहत होती, महाराष्ट्राच्या मातीमध्ये रातोरात लढत होती. लढण्याची प्रेरणा त्यांच्या हृदयामध्ये कशी निर्माण झाली ऐका. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा? मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता. साडेसातीचा लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा? कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. या महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान असणाऱ्या आपण माणसेत म्हणून विचार जरा उच्च ठेवा. अरे कसे होते मावळे? वजनदार माणसं होती. वाघा संघ कुस्ती खेळायचे, ऊसाचे मुळे हाताने पिळायचे आणि हंडा हंडा रस गिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतीला जाऊन मिळायचे. आणि आताचे मावळे हाताने कांदा फुटान, हिऱ्याची गुणी लोटान, हाताने पेपर फटान, पिऊन करतो कुटान, बेल्या भांडण मिटान. आताची मावळे पिऊ नका रे तुमच्या पाय. मला सांगा मुलांना, तुम्ही शिवजयंती करता, तुम्ही पिलेली दारू तुमच्या बापाला आवडती का? मग तुम्ही पिलेली शिवजयंती दिवशी दारू महाराष्ट्राच्या बापाला आवडन का? छत्रपतीला ते आवडन? अरे सुपारीच्या खंडाचं त्यांना व्यसन नव्हतं. दारू पिऊन तुम्ही डीजे पुढे शिवजयंती करता, राजांना आनंद होईल का दुःख होईल? अरे जयंती करायची असेल तर त्यांच्या विचाराची जयंती करा. अरे समाज त्यांना का विसरत नाही? कार्यच तसं होत. 392 वर्ष झाला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांचे प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्मला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या येण्याने ही भूमी पावन झाली त्यांचे विचार ठेवा. शिवजयंती जरूर करा विचाराची. कारण सगळ्या तरुण मुलांना माझं एक सांगणे, मी बी तरुण आहे, तुम्ही तरुण आहे, कीर्तन करा म्हणून नाही तर तुमचा दोस्त म्हणून नाही का, परमार्थ तरुणपणात करा. अरे जवानी आहे तरुण, या परमार्थ करून जायचे एक दिवस मरून, मेल्या बाकीच्या रडत्यानं वरून वरून तुला टाकताना पुरून. अरे मग घेणा परमार्थ करून, राह सगळ्याला धरून, आणि कशाला मरतो झुरून झुरून विठ्ठल. ज्ञानेश्वरी 16 वर्षाचा वय, गीतेवर हास्य शंकराचार्य 16 वर्षाचा वय. परमार्थ तरुणपणात केला पाहिजे मुलांनी काय का. आणि एक वाक्य सांगतो, लक्ष्मण शक्तीचा मुक्तोत्सव 16 या ठिकाणी संपन्न होतोय. छत्रपती शिवाजी महाराज परत येतील का नाही हे सांगता येत नाही, पण तुम्हाला छत्रपती जर व्हायचं असेल तर बजरंगबलीच्या पावन दरबारात 4 वाक्य लिहून घ्या तरुण युवकांनो. कष्टाची आणि परमार्थाची 16 लाज, धंद्याला नम्रतेचा चढवा साज, जीवनामध्ये नीतीची आखून ठेवा बाज, असा संकल्प धर्माच्या मंडपाकडे करा तुम्ही आज. आणि थोड्या दिवसात तुम्हीच असाल शिवाजी महाराज. तुम्ही शिवाजी कष्ट करा रे, कामाला काय लाजायचे? बाहेरच्या राज्यातले हित येऊन पोट भरतात, आंध्रचं हित ते बोर ठोकते, केरळचा हवा भरते, राजस्थानचं जिलबी, पंजाबचं गहू कापते, नेपाळी रकवालदार करते, आणि आपलं दारू पिऊन डीजे वाल्याला दमटक वाजव. अरे हित नाचणार नामदेव कीर्तन करी पुढे Thank you.
इकडे यायचं एक म्हणलं मी सायन्स लाय तू म्हणजे जगाच्या वेगळं शिकवतो का म्हणजे तू शिकवतो म्हणजे आम्ही दरवाज्यातून आज घुसतो तू खिडकीतून शिरवतो का सगळी सायन्सच आहे भाऊ ही परमार्थ म्हणजे काय तुला बोगस वाटलं काय 22 प्रकारचे शोध ज्ञान शिर होते एक म्हणला मी ज्ञानोबा तुक मला नाही मानत म्हणलं का मला 3 भाषा येत मूर्ख तुला 3 येत ज्ञानेश्वरी 56 नाही 56 भाषेचा निलाशे गौरव पवार नवीनाव आणि तुझ्या 3 अगरबत्ती कुठं लावतो एक म्हणला मग मला कस काय कळालं नाही तुला मराठीच कळा ना मराठी तरी कळते का लोकाला नीट एकदा मी कीर्तनात म्हणलं माणसाने आतून स्वच्छ झालं पाहिजे ती घरी गेलं निर्माच पिलं कळते का लोकाला मराठी आधीच हे तर काय होत आज जेवाय नुक्ती नुक्ती पुरती भक्ती हनशक्तीची नुक्ती आधीच नुक्ती खाल्ली घरी गेल्या निर्मा फिरू जी पोटात भांडण सुरू झाली मारण्याची पजिटी झाली आणि मला फोन केला माऊली तुमचा ऐकून माणसं मारत्या आता मी काय निर्मा प्यायला सांगितलं मराठी तरी कळते एकदा मी कीर्तनात म्हणलं झाड लावा कीर्तन संपले एक म्हणलं ते सांगायचं बंद करा 5 झाड लावली पोलिसांनी धरून नेलं मी म्हणलं झाड कशाची लावली मला गांजायची काय माणसं काय तरा एकदा म्हणला सरबाजाला मला गांजाची झाड लावतात महाराजाला उलट महाराज मी चांगलं झाड लावले वाडाचं झाड लावले पण मी लावलेलं झाडाचं वाडा नाही म्हणलं कसं काय वाडा ना तू नेमका करतो काय म्हणला अहो लई काम करतो मी त्या झाडासाठी खत देतो पाणी देतो आणि उपटून बघतो किती मुळ्या पडतो चिकता लागलं की उपाटतय तसं वाढल आमच्या संप्रदायात तसंच झाले नवाट पोर सोर जरा टाळ माळ गणबुका थोडीफार चिकटायला लागली आमच्यात बी जुनाट खोडं काय काय खुतर नका त्याचा थोडा टाळ चुकला की त्याच्या अंगावर धावून जात्यात गाप तुला नाही या टाळ वाजवायला फार म्हणतो मी बापाचं बोलून घेत नाही हे कोणतं म्हातारं आले रे मला धमकवतोय होती टाळ नि माळ आपण परत इकडे डीजे पुढे असलं झाले आणि पियताडांना सांगतो येड्यावाने करू नका काय ती 9 12:30 लग्न राहू परत एक काढलाय डीजे वाजवते 2:30 वाजले अख्खा वराड शिवे देते तुम्हाला आणि पियताड अजून एक गाणं नवर देवाला सोडी का नवर देवा महाबावलेला काळा चष्मा 2-4 जण त्याच्या गुंड्या लावाय असत्यात घाम पुसायला बोटाच्या दोऱ्या बांधा त्याला वाटतं मी इंद्रच झालो ती मोजीतच नाही लागणार दिवशी कुणाला मुंदे अजून एक गाणं आणि कशाचं काय डीजे वाजला गुहाडा गोदळला 9 दिवस घेऊन गेला गोडा व्हॉट्सअपला बघितलं का नाही आमच्या जिल्ह्यात झाले गोडाच गेला 9 देवानी नाचता नाचता गोडा गेला 9 देव गेला 3 येड्या बाबळीत पडला होता 9 देव दुसऱ्या दिवशी गावला 9 देव फेटा इकडून सलवार इकडून पॅन्ट फटलेली आपण म्हणलं 9 कुठं यार तिचं कालच झालं तुम्हाला पण मी आता काय करू तू बस डीजे पुढे बचाव काय जरा नीट राहा पिणारे इच्छित्र असते रे पिऊ नका रे पाया पुढे विनंती सोन्यासारखं संसार आहे लक्ष्मी सारखी बायको चंद्र सूर्य सारखे पोरे 70 रुपयाच्या बाटल्याने जिंदगी संपवली काय काय व्यस्तापासून दूर ही शक्तीचं कार्यक्रम ही कार्यक्रम साप्ताहिक का करायचं माणसात परिवर्तन झालं पाहिजे नुसते कीर्तन ऐकण्यात काय माझे आम्ही जेम झाले सांगू सांगून तुम्ही पॅक झालेत ऐकू ऐकू तुम्ही काय कमी महाराज मंडळी वाट्या लावल्यात का चांगली चांगली घालवलीत ना तुम्ही जीवानिशीच पण तुम्ही आमच्या पेक्षा हुशार आहे पण बदलायचं कुणी हा महत्वाचा प्रश्न आहे व्यसन करू नका हा कीर्तनात हायतवर तुमच्यात बदल होतो खरे 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 व्यसन करणं वाईट आहे रे आणि मंडपाच्या बाहेर गेला की नक्कीच बसताना माझ्याकडे 100 आहे तुझ्याकडे 200 का चल पेल आताच महाराज म्हणले पिऊ ना गप्रे सांगतच असत्यात वय वय मान्यातच असत त्यांचा धंदाच आहे अरे असं करू नका नका करू नायुष्य
Thank you.